by the students. I think it has been here in about 7 to 8 days. I'm just talking to you with the audio mode. Even though we have tried a Google Meet, but it is found that not more than 15 to 20 students were present, and that's why once again we were shifted to the video class. So yesterday we have talked about the summary writing. It was just one kind of an introduction. So once again we will discuss the main points of summary. The first we will discuss what is a summary. Next we will purpose and what we are going to write. And the last step is while writing, which step you are going to follow. Now first, what is a summary? The summary manje kaay. Before that, this question will be asked for 4 marks. चार मार्कासाठी काय असणार आहे तुम्हाला हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे अँड इन दिस क्वेश्चन यू विल बी गिवन अ पॅसेज ऑफ 200 to 250 वर्ड्स 200 ते 250 शब्दापर्यंत तुम्हाला काय दिलं असेल एखादा पॅरेग्राफ दिला असेल आणि त्या पॅरेग्राफची तुम्हाला काय लिहायचं आहे समरी लिहायची आहे समरी सारांश लिहायचा आहे 1/3 लिहा सपोज The paragraph is 150 words or 200 words. You have to summarize in 50 to 60 words. 50 ते 60 शब्दांमध्ये तुम्हाला काय लिहायचे त्याची समरी लिहायची त्याचा सारांश लिहायचा आहे सो कम टू अवर पॉइंट व्हाट इज द समरी आता समरी म्हणजे काय इथं पहिलं पॉइंट आहे ब्रीफ कन्साइज इन्फो कन्साइज संक्षिप्त आपण त्याला म्हणतो संक्षिप्त आता सपोज Take example of a movie, 3 idiots. 3 idiots घ्या सैराट घ्या कोणती मूवी बघा यू माइट हॅव सीन दोज मूवीज वेन यू आर एंटर्ड इन द सिनेमा थिएटर यू हॅव वेस्टेड आय एम युझिंग वर्ड वेस्टेड युअर 3 आवर्स 3 आवर्स अँड 2.5 आवर्स 2.5 तास किंवा 3 तास तुम्ही तुमचे वेस्ट करताय बट वेन यू एक्झिट वेन यू गेट आउट ऑफ द थिएटर And your friends meet you and ask a question, how was the movie? Picture kasa hota? Asa kai kala to tumhala vicharla jata. You have been asked about the movie or about your own experience about that movie. So, my point is that you have wasted 3 hours, you have seen that movie for 3 hours, and when your friend asks, when your friend inquires about that movie, you just told or you just tell your friends the whole script of movie, the whole theme of movie, whole main idea of the movie within a minute. एका मिनिटामध्ये तुम्ही काय करताय त्या पिक्चरची स्टोरी सांगून देताय फॉर एक्झाम्पल सांगा 3 तास आपण पिक्चर बघितला त्यामुळे मेन स्टोरी काय होती तर गर्ल अँड बॉय इन लव्ह दे फॉल इन लव्ह अँड दे लव्ह इट वॉज द मेन स्टोरी फक्त एवढेच एका सेकंदामध्ये किंवा एका मिनिटामध्ये आपण 3 तासाचा पिक्चर इथं घालत इव्हन सांगितलेला आहे दॅट इज कॉल्ड अ समरी त्यालाच आपण काय म्हणतो समरी म्हणतो म्हणून संक्षेप एका मोठ्या पॅरेग्राफचा संक्षेप रूप पूर्णपणे त्यामध्ये एक्झाम्पल्स असतील काही न्यूमरल्स असतील ते सगळे न्यूमरल्स काय आहेत आपण काही सांगत नाही फक्त जी मेन आयडिया आहे द मेन कन्सेप्ट दॅट वी आर गोइंग टू टेल दॅट इज ब्रीफ टू कन्साइज इन्फो दॅट इज कॉल्ड अ समरी युअर मेन आयडियाज द नेक्स्ट वन दिलेल्या पॅरेग्राफमध्ये ज्या मुख्य संकल्पना आहेत त्या फक्त मुख्य संकल्पना सांगणं म्हणजे सुद्धा काय आहे एक समरी रायटिंग असं आपण म्हटलं तरी चालेल द नेक्स्ट वन इट इज इम्पॉर्टंट अ लँग्वेज स्किल आता बघा वी हॅव 4 skills LSRW, that is listening, speaking, writing and reading. These are the 4 skills of our English language. One must be able to confirm, one must be able to have a mastery over these 4 languages. And then only he will be able to implement our language. And summary writing, it is also one kind of, one of the important skills of this language.
language. So important ka hai when you are going to work in corporate world or when you will go to the higher studies, you have to refer so many books. तुम्हाला भरपूर असं पुस्तकांचा काय करायचं आहे, संदर्भ घ्यायचा आहे. संदर्भ घेत असताना तुम्हाला असं, इट इज नॉट पॉसिबल दॅट टू जॉट इट डाऊन होल बुक. तुम्हाला पूर्ण पुस्तक काय करता येणार नाही, लिहून घेता येणार नाही. इट इज हायली इम्पॉसिबल अँड दॅट्स वाय यू मस्ट हॅव अ मास्टरी ओवर समरी. त्यासाठी तुम्हाला समरी रायटिंगवरती मास्टरी असणं गरजेचं आहे. आणि समरी जर लिहून घेतला, मेन मुद्दे फक्त लिहून घेतला, तर काय होईल, नक्कीच those points will cover whole book. जे पूर्ण पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पूर्ण पुस्तकामध्ये दिलेली माहिती तुमच्या काही मुद्द्यामध्ये तर नक्कीच इन्क्लूड होणार आहे. अँड दॅट विल बी व्हेरी यूजफुल फॉर युअर रिसर्च, फॉर युअर हायर स्टडीज अँड फॉर युअर एक्झाम. इवन दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन इवन एक्झाम्स, MPSC असेल, UPSC असेल, तिथं सुद्धा हा क्वेश्चन इथं नक्कीच असतो. अँड द लास्ट वन, लॉजिकल लिंक बिटवीन मेन आयडियाज, हे महत्त्वाचं आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज लॉजिकल लिंक बिटवीन मेन आयडियाज. आता बघा, आपल्याला सवय असते काय करायचं आहे, वी हॅव 23 hours फॉर इन आवर एक्झाम अँड वी हॅव टू फिनिश अ पेपर. आपला पेपर पूर्ण, पेपर संपवायची घाई आहे, पेपर लिहायची घाई आहे. आणि ज्यावेळेसचा प्रश्न जो समजी रायटिंग, त्यावेळी मात्र आपण काय करतो, पूर्वीपासूनची आपली सवय आहे, पहिला पॅराग्राफ, दुसरा पॅराग्राफ, तिसरा पॅराग्राफ, प्रत्येक पॅराग्राफमधली एक एक ओळ घेतो आणि आपण आपला काय करतो, समरी रायटिंग इथं संपवतो. ही पूर्णपणे चुकीची आहे. एक आपण एक वेळ कल्पना म्हटलं तरी चालेल, पण इट इज टोटली रॉंग. देअर हॅज टू बी लॉजिकल लिंक, तार्किक क्षमता इथं असली पाहिजे, लॉजिक असलं पाहिजे, त्याच्यामध्ये तर्क असला पाहिजे. तुम्हाला पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे, पॅसेजमध्ये जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्यामध्ये तिथं लिंक असणं गरजेचं आहे. विदाउट लिंक दॅट कॅनॉट बी कॉल्ड ॲज अ समरी, सो युअर आन्सर विल बी टोटली रॉंग. दिस इज द समरी रायटिंग. नाउ द पर्पज, पर्पज हेतू काय, आपण समरी रायटिंग लिहितो, व्हॉट इज द पर्पज ऑफ द समरी रायटिंग, टू गिव्ह क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर. काय बघा, टू गिव्ह क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. जो ओरिजिनल टेक्स्ट आहे, ओरिजिनल पॅराग्राफ आहे, ओरिजिनल पुस्तक आहे, त्या ओरिजिनल पॅराग्राफचं ऑब्जेक्टिव्ह पिक्चर, मुद्देसूर आपण जर पिक्चर, मुद्देसूर चित्र म्हटलं तरी चालू शकेल. इथं मुद्देसूद मांडणे इथं गरजेचे आहे, मुद्देसूद मांडणीला इथं महत्त्व दिलेलं आहे. दॅट इज द मेन पर्पज ऑफ अवर समरी रायटिंग. बघ, आता समरी रायटिंग लिहित असताना तुम्हाला काय कन्सिडर केलं पाहिजे, बिफोर रायटिंग अ समरी यू मस्ट कन्सिडर दीज 4 to 5 points. द फर्स्ट वन, ओनली मेन पॉईंट्स. द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, यू मस्ट थरली रीड द पॅराग्राफ. त्याचं अभ्यासपूर्वक वाचन इथं होणं गरजेचं आहे. जर तुम्ही पॅसेज वाचला नाही, तुम्हाला समरी रायटिंग येणार नाही. दॅट्स वाय यू मस्ट अंडरस्टूड द पॅसेज. पहिल्यांदा तो पॅसेज समजून घ्या आणि पॅसेज समजून घेतल्यानंतर त्याचे ज्या मेन पॉईंट्स आहेत, ते मेन पॉईंट्स तुम्हाला कव्हर करायचे. इन द क्वेश्चन यू विल बी गिव्हन द मेन पॉईंट्स. तिथं काम तुमचं सोपं केलेलं असणार आहे, काही तिथं पॉईंट्स दिलेले असणार आहेत, त्या पॉईंट्सवरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. यू मस्ट कॉन्सन्ट्रेट अपॉन मेन पॉईंट्स. नेक्स्ट वन, नो एक्झाम्पल्स, डिटेल्स, डेट ऑर न्यूमरिकल्स ऑर स्टॅटिस्टिक्स. मग आता बघा, कम्युनिकेशनसारखा एखादा पॅकेज असेल तर ते त्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले असतात. इवन व्हेरियस वेज ऑफ कम्युनिकेशन म्हणून आपण, त्यामध्ये मोबाईल्स असेल, न्यूजपेपर असेल, TV असेल, रेडिओ असेल, टेप रेकॉर्डर असेल, दीज आर द मीन्स ऑफ कम्युनिकेशन. संभाषणाची काय आहेत, ती साधनं आपण म्हणू शकतो. मग पॅरेक्समरी लिहित असताना ही साधनं, ही एक्झाम्पल्स लिहायची नाही. नो नीड टू गिव्ह सच एक्झाम्पल्स. इवन डिटेल्स, मायन्यूट डिटेल्स असतात, जस्ट अवॉइड मायन्यूट डिटेल्स. डेट्स दिलेले असतात. आता एखादा टॅब्युलर डेटा आहे, तो टॅब्युलर डेटा तुम्ही काय करायचा आहे, टाळायचा आहे. यू मस्ट अवॉइड द टॅब्युलर डेटा. असेल डेट्स असतील, न्यूमरिकल असेल, काही स्टॅट्ससुद्धा दिलेला असेल, ते स्टॅट्स तुम्ही काय करणं गरजेचं आहे, ते टाळलं पाहिजे.
And instead of that, you must focus upon main points. Next, आता omit. Omit म्हणजे वगळणे. Omit describing words, definition, repetition, or comparison. आता दिलेल्या पॅराग्राफ मध्ये काय असतं बघा. तर describing words असतं. त्यानंतर definition असतं. काही महत्त्वाच्या व्याख्या दिल असतात. एखादा scientific असेल. मागच्या एक omit मागच्या एका परीक्षेमध्ये मेट्रॉइड वरती काय आला होता एक पॅसेज दिला होता आणि मेट्रॉइड वरती मेट्रॉइड हा शब्दच मुलांना कळाले ते हा अंडरस्टूड द वर्ड मेट्रॉइड धूमकेतू सारखा एक छोटासा ग्रह त्याच्यावरची डेफिनेशन होती त्यामध्ये रिपिटिशन होतं इव्हन कंपॅरिझन सुद्धा इथं केलं होतं ते टाळणं अपेक्षित होतं दॅट मस्ट बी ओमिटेड म्हणून ज्यावेळी तुम्ही समरी लिहिताय समरी लिहित असताना तुम्ही डिस्क्रायबिंग वर्ड टाळले पाहिजेत तिथं दिलेल्या व्याख्या टाळल्या पाहिजेत पुनरावृत्ती असेल रिपिटिशन असेल ती सुद्धा टाळणे इथं गरजेचं आहे आणि ना आणि द नेक्स्ट वन ओवर ओपिनियन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हेच आपलं इथं राहून जातं याच्यावरती आपण फोकस करत वी डोंट फोकस अपॉन ओवर ओपिनियन व्हाइल रायटिंग द समरी वी मस्ट ट्राय टू इन्क्लूड आवर ओन ओपिनियन माझं स्वतःचं मत काय आहे वॉट इज माय ओन ओपिनियन दॅट मस्ट बी इन्क्लुडेड इन युअर समरी तुमच्या समरीमध्ये हे इथं इन्क्लूड असणं गरजेचं आहे हे इन्क्लूड असायलाच पाहिजे अँड द कोटेशन मार्क्स एनेक्डोट्स इव्हन एक्झाम्पल्स की काय करणं गरजेचं आहे कोटेशन म्हणजे विचार एखाद्या व्यक्तीचे सपोज शेक्सपियरचा आहे शेक्सपियर सेज व्हॉट व्हॉट्स इन अ नेम द रोज इज कॉल अ डिफरंट नेम द स्मेल रिमेन्स द सेम द नावात काय आहे यासारखी जी कोटेशन असतात ती कोटेशन काय करणं गरजेचं आहे आपण टाळणं गरजेचं आहे ती कोटेशन लिहिण्याची काही गरज नाही देर इज नो नीड टू राईट सच कोटेशन्स इवन अनेक्डोट्स अनेक्डोट्स काही छोटे छोटे विनोद वगैरे असतात ते विनोदसुद्धा काही टाळणं तिथं तुम्ही गरजेचं आहे ना वी आर टुवर्ड्स द एंड ऑफ अवर लेसन दॅट इज व्हॉट आर द स्टेप्स आता आपल्याला ॲक्च्युली काय करायचं आहे लिहायचे समरी समरी लिहित असताना आपण कशावरती फोकस करायचं आहे देर आर 1, 2, 3, 4, 5 फाईव्ह पॉईंट्स आहेत पहिला पॉईंट आहे रेड्यूस द लेंथ पॅराग्राफची लांबी जी आहे ती लांबी आपल्याला कमी करायची आहे यू हॅव टू रेड्यूस तीन पॅराग्राफ आहेत तीन पॅराग्राफ जो तुम्हाला विद इन वन सिंगल पॅराग्राफ एकाच पॅराग्राफमध्ये काय करायचं आहे यू हॅव टू राईट अ समरी दॅट इज वी हॅव रिड्युस्ड द लेंथ नेक्स्ट सिंगल पॅराग्राफ एकाच पॅराग्राफमध्ये तुम्हाला काय करायचं आहे लिहिणं अपेक्षित आहे नेक्स्ट वन टायटल हे विसरायचं नाही यू शुड नॉट फॉरगेट अबाउट द टायटल टायटल कॅरीज वन मार्क टायटल किती मार्क आहे वन मार्क आहे इथं तुमच्या समरीला टायटल देणं गरजेचं आहे द पॅसेज रिलेटेड टू द कम्युनिकेशन देन यू मस्ट गिव टायटल मीन्स ऑफ कम्युनिकेशन इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन असं टायटल तिथं देणं अपेक्षित आहे काही ना काहीतरी टायटल रिलेटेड टू युअर पॅसेज इथं असायलाच पाहिजेत नेक्स्ट वन ओन वर्ड्स इथं तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये ऑलरेडी वी हॅव डिस्कस ओन पॉईंट ओन ओपिनियन्स अँड ओन वर्ड्स आता समरी लिहिताना आपल्याला सवय आहे दिलेल्या पॅराग्राफमध्ये ज्या ओळी आहेत त्याच ओळी आपण काय करतो जशाच्या तशा आम्ही लिहितो लिहिण्याचा प्रयत्न करतो वी ट्राय टू इमिटेट वी ट्राय टू कॉपी द सेम लाईन्स इवन इन द पॅसेज वी मस्ट अवॉइड दॅट इथं मात्र आपल्याला काय करायचं आहे ते थांबवायचं आहे आणि जितकं स्वतःच्या शब्दामध्ये लिहिता येईल भले तुमच्या सेंटेन्स चुकू देत सेंटेन्स फॉर्मेशन चुकलं तरी चालेल बट यू मस्ट ट्राय टू अटेम्प्ट ट्राय टू राईट युअर ओन सेंटेन्सेस तुम्ही स्वतःच्या शब्दामध्येच काय करणं गरजेचं आहे की समरी लिहिणं इथं अपेक्षित आहे लास्ट वन मेन आयडियाज इथं आपला फोकस असणं गरजेचं आहे आवर फोकस शुड बी अपॉन द मेन आयडियाज ऑफ अवर अ समरी जर अशा पद्धतीनं तुम्ही लिहिला त्याच्यामध्ये येईल 4 out of 4 मार्क्स 4 पैकी 4 मार्क्स नक्कीच तुम्हाला मिळतील just only 2 days you must follow all of these methods in the next lecture I will give you one example of a paragraph and tell you how to write
अ समरी ते सुद्धा नक्कीच तुम्हाला सांगेल. आय होप यू हॅव यू माईट हॅव लाईक माय व्हिडिओ अँड जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. इफ यू हॅव एनी क्वेरीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. थँक्यू सो मच.